हॅलो स्टुडंट्स आज आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू मधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे इथे बघा बुकमध्ये दिलेलं आहे फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव म्हणजे एक करेक्ट अल्टरनेटिव चार अल्टरनेटिव्ह दिलेले आहे ते आपल्याला पैकी करेक्ट अल्टरनेटिव आपल्याला चूज करायचा आहे प्रॉब्लेम दिलेला आहे इन द ॲडजॉनिंग फिगर इफ लाईन एम इज पॅरल विथ लाईन एन अँड लाईन पी इज अ ट्रांसवर्सल देन फाइंड एक्स म्हणजे इथे दोन पॅरल लाईन्स दिलेलं आहे लाईन एम अँड लाईन एन दिस टू लाइन्स आर पॅरल लाईन्स अँड लाईन पी इज द ट्रांसवर्सल इथे या अँगलचा जो मेजर आहे तो मेजर दिलेला आहे थ्री एक्स थ्री एक्स दिलेला आहे आणि या एगलचा मेजर दिलेला आहे एक्स वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड एक्स दिलेला आहे तर बघा कसं फाइंड आऊट करता येईल इथे बघा लिहिलेलं आहे लाईन एम

फोर एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री फोर हा एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे दुसऱ्या साईडला जेव्हा जाणार तो कुठे जाईल तो डिव्हिजनमध्ये डिवाईडमध्ये एक्स इज इक्वल टू वन एटी अपॉन फोर जेव्हा आपण फोरने डिवाईड करू वन हंड्रेड एटीला तर आन्सर येणार फोर्टी फाईव्ह डिग्री इट मीन्स द ऑप्शन इज सी यामध्ये बघा सी ऑप्शन दिलेला होता फोर्टी फाईव्ह डिग्रीचा दिलेला आहे म्हणजे याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह काय आहे फोर्टी फाईव्ह डिग्री ओके सेकंड दिलेलं आहे problem इन द adjoining फिगर लाईन ए इज parallel विथ लाईन बी अँड लाईन एल इज द transversal then find एक्स म्हणजे या प्रॉब्लेमसारखंच आहे इथे बघा ए अँड बी these टू लाईन्स आर पॅरल लाईन्स अँड line एल इज द ट्रान्सफर्सल इथे या अँगलचं मेजर दिलेलं आहे टू एक्स आणि या अँगलचं मेजर दिलेलं आहे फोर एक्स तर आपल्याला या चार अल्टरनेटिव्सपैकी कोणतं अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे ते फाइंड आउट करायचं आहे बघा इफ line ए इज parallel with line बी अँड line एल इज अ transversal नाव तुम्ही बघा जर समजा मी या टू एक्सचा अपोजिट साईडला इथे दिस टू अँगल्स आर अपोजिट अँगल्स हा टू एक्स मेजरचा असेल तर या एंगल्स पण मेजर किती असणार टू एक्स ओके नाव टू एक्स अँड फोर एक्स टू अँगल्स आर इंटीरियर अँगल्स हे दोन्ही अँगल्स कसे आहे दोन पॅरडल लाईनच्या मधातले अँगल्स आहेत हे दोन्ही अँगल्स इंटीरियर अँगल आहे अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणून ॲडिशन ऑफ धीस टू अँगल्स फोर एक्स प्लस टू एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री सिक्स एक्स इज इक्वल टू वन डिग्री सिक्स हा कुठे जाणार डिव्हिजनमध्ये जेव्हा सिक्सने आपण वन एटीला डिवाइड करू आन्सर येणार थर्टी डिग्री इट मीन्स ऑप्शन इज डी समजलं तुम्हाला मी इथे काय केलेलं आहे या एंगलचा अपोजिट अँगल घेतलेला आहे तो पण अपोजिट अँगल कसं असणार कॉंगुरंट असणार तर टू एक्स आणि हा पण कसं काय असणार टू एक्स टू अँगल्स आर इंटेरियर एंगल्स एंड दे आर सप्लिमेंटरी म्हणून आपण त्यांची काय केली ॲडिशन आणि त्याचा आन्सर किती आलेला आहे एक्सची व्हॅल्यू थर्टी डिग्री देन सेकंड प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी इज पॅरल विथ लाइन क्यू पी अँड क्यू आर पॅरल लाईन्स लाईन टी अँड लाइन एस आर ट्रान्सव्हर्सल इथे दोन ट्रान्सवर्सल दिलेलं आहे दिस लाईन टी अँड दिस इज लाईन एस दिस टू लाइन्स आर ट्रान्सवर्सल फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय युझिंग द मेजर ऑफ अँगल्स गिव्हन इन द फिगर बघा या फिगरमध्ये एक मेजर दिलेला आहे फोर्टी डिग्री या अँगलचं मेजर दिलेला आहे फोर्टी डिग्री आणि आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे अँगल एक्सचं मेजर आणि अँगल वायचं मेजर अच्छा इथे आणखी एक दिलेलं आहे दिस अँगल इज ऑफ सेवंटी डिग्री ठीक आहे तर बघा कसं फाइंड आऊट करता येईल या फिगरमध्ये बघा इथे

अँड लाईन टी इज द ट्रान्सव्हर्सल पी अँड क्यू आर पॅरडल लाईन्स अँड लाईन टी इज द ट्रान्सव्हर्सल ओके जेव्हा ट्रान्सव्हर्सल आहे तर अँगल फोर्टी डिग्री आणि हा अँगल ए दिस टू आर करस्पॉन्डिंग एंगल्स बरोबर आहे ए अँड फोर्टी डिग्री हा काय होईल ना करस्पॉन्डिंग अँगल्स आहे तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात करस्पॉन्डिंग एंगल्स जर समजा दोन्ही लाईन्स पॅरल असेल तर करस्पॉडिंग अँगल्स कसे असतील कॉंगुरंट इट मीन्स मेजर ऑफ अँगल ए इज ऑल्सो फोर्टी डिग्री इथे लिहिलेलं बघा मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू फोर्टी डिग्री बिकॉज दे आर कॉरस्पॉन्डिंग अँगल्स नाव अँगल एक्स अँड अँगल ए दोन्ही अँगल लिनियर पेअर अँगल्स आहे लिनियर पेअर अँगल्स म्हणजे एका सरळ रेषेत असणार आहे बघा ही एक सरळ रेषा आहे आणि हा अँगल ए आणि अँगल एक्स ह्या एका सरळ रेषेत आहे म्हणून अशा प्रकारच्या दोन्ही अँगल्स आपण काय म्हणतो लिनियर पेअर अँगल्स

दॅट्स वाय मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू सेवन्टी डिग्री याचं रिझन दिलेलं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स देन लाईन पी अँड लाईन क्यू आर पॅरल लाईन्स अँड लाईन एस इज द ट्रान्सव्हर्सल ओके तर या ट्रान्सव्हर्सलमुळे अँगल वाय अँड अँगल बी दिस टू आर इंटिरियर अँगल्स या दोन रेषेंच्या आतमधले आहेत अँगल अँगल वाय अँड अँगल बी इंटिरियर अँगल्स असल्यामुळे दोघांश असणार दोघांची ॲडिशन वन एटी डिग्री मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री त्याच्यामुळे नंतर अँगल वाय प्लस अँगल बीचं मेजर किती आहे सेवन्टी डिग्री आहे म्हणून सेवन्टी ठेवलं प्लस सेवन्टी या बाजूला जाणार तर मायनस होणार वन हंड्रेड अँड एटीमधून मायनस ठेवलं सेवन्टी तर आन्सर आलं वन हंड्रेड अँड टेन इट मीन्स द मेजर ऑफ अँगल वाय इज वन हंड्रेड अँड टेन डिग्री कळलं सेकंड प्रॉब्लेम सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेल तर आपण थर्ड प्रॉब्लेमकडे वळूया थर्ड प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे बुकमध्ये इथे दिलेलं आहे इन द ॲडजॉनिंग फिगर लाईन पी इज पॅरडल विथ लाईन क्यू अँड लाईन एल इज पॅरल विथ लाईन एम फाईंड द मेजर ऑफ अँगल ए अँगल बी अँड अँगल सी यूजिंग द मेजर्स ऑफ गिवन अँगल जस्टिफाय युअर आन्सर म्हणजे बघा इथे दोन पॅरल लाईन्स दिलेले आहे पी अँड क्यू दीस टू लाईन्स आर पॅरडल लाईन्स अँड एल अँड एम दीज टू लाईन्स आर ऑल्सो पॅरडल लाईन्स म्हणजे ह्या ह्या दोन्ही रेषा पॅरेडल आहे आणि ह्या पण दोन्ही रेषा पॅरडल दिलेल्या आहेत यामध्ये या अँगलचं या या मेजर ए टी आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एचं मेजर बीचं मेजर आणि सीचं मेजर तर हा प्रॉब्लम तुम्हाला सॉल्व करायचा आहे ओके मी फक्त थोडीशी याच्यामध्ये हिंट देत आहे तुम्हाला या मध्ये कसं करायचं आहे बघा ही बघा इथे फिगर काढलेली आहे सेम फिगर ॲज ए डेज बुकमध्ये जशी दिलेली आहे तशीच फिगर काढलेली आहे इथे मी काय केलेलं आहे फक्त ह्या अँगल एचं लिनियर पेअर अँगल घेतला आहे अँगल डी अजूम केलेला आहे जसं आपण या या अगदरच्या प्रॉब्लममध्ये इथे अझूम केला होता ना अझूम अँगल ए अँड अँगल बी तसंच या डायग्राममध्ये या प्रॉब्लममध्ये पण तुम्हाला अजूम करायचं आहे अँगल डी हा अजूम करायचा आहे तो अजूम केल्याच्यानंतर अँगल एटी डिग्री आणि हा अँगल डी दीज टू लाईन्स दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे डीचं पण मेजर किती होणार एटी डिग्री एटी डिग्री झाल्यामुळे ए आणि हा डी लिनियर पेअर असल्यामुळे दोघांची ॲडिशन वन एटी डिग्री तो वन एटी मायनस हा एटी किती होणार वन हंड्रेड अँड वन हंड्रेड डिग्री म्हणजेच या एचा अँगल मेजर किती येणार हंड्रेड डिग्री ओके त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बी अँड सी तर करता येईल तुम्हाला बी अँड सी फाइंड आउट जसं हा एटी डिग्री आहे तुम्ही हा अजून सम सपोज अजून अँगल अजून केला तर हा पण एटी डिग्री असणार कारण दिस टू अँगल्स आर दिस टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे याचा अँगल्स पण वन एटी डिग्री येणार हा एटी डिग्री आहे तर अँगल सीचं पण मेजर एटी डिग्री येणार कारण की व्हर्टिकली अपोजिट अँगल्स दोन्ही अपोजिट अँगल्स आहे म्हणजे अँगल सीचं मेजर एटी डिग्री मग सी आणि बी हे दोन लाईन पॅरेडल असल्यामुळे पी आणि क्यू हे दोन लाईन पॅरेडल असल्यामुळे सी आणि बीचं मेजर कॉन्गुरंट असणार कारण की दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स बरोबर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे दोघं कॉन्गुरंट असतील म्हणजेच अँगल बीचं पण मेजर किती एटी डिग्री तर प्रकारे तुम्ही अँगल ए अँगल बी आणि अँगल एंगल सीचं मेजर फाईंड आऊट करू शकता त्यानंतर फोर्थ प्रॉब्लम पण असंच दिलेला आहे याचप्रमाणे बघा इथे तुम्हाला फोर्थ प्रॉब्लममध्ये अँगल एक्सचं मेजर अँगल वायचं मेजर अँगल अँगल झेडचं मेजर फाइंड आउट करायचं आहे आणि हा अँगलचं मेजर दिलेलं आहे वन हंड्रेड अँड फाय डिग्री हे मेजर दिलेलं आहे बाकीचे तीन अँगल्सचं मेजर तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअर अँगल्स आहे म्हणजे वन एटी मायनस वन हंड्रेड अँड फाईव्ह तुम्ही मायनस कराल तर अँगल झेडचं मेजर तुम्हाला मिळेल अँगल ह वन हंड्रेड अँड फाईव्ह आणि अँगल एक्स दीज टू अँगल्स आर कॉरस्पॉन्डिंग अँगल्स मीन्स दे आर कॉन्कुरंट म्हणजे अँगल्स एक्सचं पण मेजर वन हंड्रेड अँड फाय डिग्री असेल आणि दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे अँगल व्हर्टिकली अपोजिट एंगल्स कॉन्कुरंट असतात याचं वन हंड्रेड अँड फाईव्ह राहील तर अँगल वायचं पण मेजर वन हंड्रेड अँड फाईव्ह राहणार कळलं तुम्हाला फोर्थ प्रॉब्लम नऊ लास्ट फिफ्थ इन द ॲडजॉनिंग फिगर लाईन पी पॅरडल विथ लाईन एल इज पॅरेडल विथ लाईन क्यू फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द पेन्झर गिवन इन द फिगर इथे एक फिगर दिलेली आहे आणि तीन लाईन्स आहे तिन्ही पॅरेडल आहे लाईन पी लाइन एल अँड लाईन क्यू ओके <coughs> या ठिकाणी हा फोर्टी डिग्रीचा अँगल आहे आणि या ठिकाणी थर्टी डिग्रीचा अँगल आहे आणि आपल्याला हा जो अँगल आहे एक्स या एक्सचा मेजर आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे तर बघा कसं करता येईल इथे या फिगरमध्ये तुम्ही बघा तर मी अज्यूम केलेला आहे हा जो अँगल आहे इथून तर इथपर्यंत हा अँगल याला ए अझूम केलं आणि हा अँगल आहे बी ओके नाव लेट्स अझ्यूम अँगल ए अँड अँगल बी आय शोन इन द फिगर म्हणजे या फिगरमध्ये दर्शवल्याप्रमाणे दोन्ही अँगल्स अज्यूम एंगल करायचे आहे लाईन पी इज पॅरडल विथ लाईन एल ह्या दोन्ही लाईन्स पॅरडल आहे ह्या दोन्ही लाईन्स पॅरडल असेल आणि हे समजा आपण ट्रान्सफर्सल अजूम केली ही वाली लाईन सपोज अशी ट्रान्सफर्सल आहे तर दिस टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स ओके अल्टरनेट अँगल्स असेल तर हा फोर्टी डिग्रीचा आहे तर अँगल मेज एचं मेजर किती राहणार फोर्टी डिग्री दॅट्स वाय मेजर ऑफ अँगल ए इज फोर्टी डिग्री याचं रिझन लिहिलं कारण दे आर अल्टरनेट अँगल्स देन सेकंड अँगल एल सॉरी लाईन एल इज पॅर विथ लाईन क्यू ह्या दोन्ही लाईन्स पॅरल आहे इथे पण बघा थर्टी अँड बी दिस टू अँगल्स आर अल्टरनेट एंगल्स आहे मग हा थर्टीज आहे तर अँगल बीचं पण मेजर थर्टीच राहणार बघा इथे अँगल बी इज इक्वल टू थर्टी डिग्री अल्टरनेट अँगल्स आता आपल्याला अँगल ह्या एक्सचं मेजर फाइंड आऊट करायचं पूर्ण मेजर पूर्ण मेजर फाइंड आऊट करायचं आहे तर आपल्याला अँगल ए आणि अँगल बीची काय करावं लागेल ॲडिशन बघा मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी हे आहे फोर्टी डिग्री हे थर्टी डिग्री इज इक्वल टू सेवेंटी डिग्री मेजर ऑफ अँगल एक्स इज सेवेंटी डिग्री तर याप्रकारे प्रॅक्टिसचे टूपचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या आणि हे जे प्रॉब्लेम दिलेले आहेत थर्ड अँड फोर्थ ते कंप्लीट करण्याचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ओके